मध्य चांदा वन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कान्हाळगाव येथील मजुरांनी आज RFO च्या बोगस कामाविरुद्ध आवाज बुलंद केला. यावेळी गावातील शेकडो युवक मजुरांनी एक दिवसीय धरणा दिला. यापूर्वी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन FTCM प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. मात्र मागण्या मान्य न झाल्यानं अखेर मजुरांनी गावातीलच कार्यालयासमोर धरणा दिला. यावेळी स्थानिकांना काम देण्यात यावं, कान्हाळगाव परिक्षेत्रांतर्गत झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी, सोबतच यापूर्वी बोगस मजूर दाखवून या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे केली गेली, त्यांच्या नावे पगार देखील लाटला गेला. कान्हाळगावात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून बाहेरून आणून मजूर वर्गाद्वारे कामे करून घेतात, यामुळे स्थानिकांचे हात रिकामे झाले. ही पद्धत बंद करून स्थानिक मजुरांना प्राधान्य द्यावं, चौकीदार आळीपाळीने बदलण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या युवकांनी लावून धरली. दरम्यान FDCM च्या धोरणाविरुद्ध मजुरांनी घोषणाही दिल्या. अखेरीस याप्रसंगी उपस्थित झालेले कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्या मार्फत आपल्या मागण्यांचं निवेदन देत मजुरांनी आंदोलन मागे घेतलं. यावेळी कान्हाळगाव 1 चे वनपरिक्षेत्र अधिकारी देशमुख आणि कान्हाळगाव 2 चे वनपरिक्षेत्र अधिकारी जांभुळकर आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती. आंदोलनकर्त्या मजुरांमध्ये प्रशांत दुर्गे, सुरेश मेश्राम, गंगाधर निकोडे, युवराज सूर्यवंशी, आशिष वनकर, मोरेश्वर राऊत आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. वन विकास महामंडळ मध्य चांदा वन प्रकल्प बल्लारशा याच्या अंतर्गत येणारे कनारगाव रेंजचे जे आरेपो आहेत, यांना आम्ही मागील दिवसापासून बरेचदा आम्ही सांगितलं होतं की मजुरांची वेळेवर तुम्ही पगार करा व त्यांचे जे असते पगार ते वेळेवर द्या, पण त्यांनी कधी हा पगार वेळेवर दिला नव्हता आणि जवळपास प्लांटेशनच्या कामापासूनचे अजूनही त्यांनी पगार दिले नाही. त्या विषयात आम्ही यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिली होती की यांना हे माहितीबद्दल म्हणजे पगाराबद्दल यांना माहिती द्या सांगा, पण ना त्यांनी कधी पेमेंटबद्दल यांनी लेबरांना मजुरीला दिली नाही. आमचा विषय एवढाच आहे की जे जिथले जे अधिकारी आहेत ह्या लोकांना यांचे वरिष्ठ त्या लोकांची तात्काळ चौकशी करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून फौजदारीमध्ये येईल, कुठे बी जे गुन्हा येत असेल त्या गुन्ह्यात त्यांना धरून पकडून त्यांच्यावर कारवाई करावी. आपल्या कन्हाळगाव रेंजमध्ये कन्हाळगाव 1 आणि 2 या दोन्ही रेंजमध्ये एवढा बोगस प्रकार चाललेला आहे की कुठलाही काम असला तरी हे अधिकारी वर्ग आपल्या मनमर्जीनं काम करतात, त्याचे बोगस बिलं बनवून स्वतःच आपले किसे गरम करतात आणि इतर मजुरांचे पेमेंट जे खरोखर बिल असले ते पेमेंट त्वरित करत नाही आणि त्यांचा मोबदला त्यांच्या घामाचा मोबदला त्यांना वेळेवर देत नाहीत आणि इतर कुठलेही कामं जरी असले तरी ते स्वतःच सांभाळतात. आणि चौकीदाराचा विषय म्हटला का वरिष्ठ अधिकारी आम्हाला विके साहेब सांगितले, DM साहेब सांगितले की मजूर चौकीदार एवढेच लावायचे तेवढेच लावायचे आणि त्यांच्या शब्दावर ते ठाम राहतात आणि जे बाकीचे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना वेळेवर काम देत नाहीत. निलम शासकीय त्यांच्या पद्धतीने ते योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमच्या उपोषणातर्फे.